नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने कंबाईन बी मुख्य परीक्षा यामध्ये बदल केलेला आहे, तर पाहूया काय म्हणते आयोग। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित या परीक्षेच्या मुख्य परीक्षा योजनामध्ये बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे। सदर परीक्षेच्या मुख्य परीक्षेचे गुण 200 ऐवजी 400 करण्यात आलेले आहेत। त्यामधील पेपर 1 संयुक्त मराठी इंग्रजी व सामान्यात 100 प्रश्न आणि 200 गुण। पहिला पेपर 100 प्रश्न आणि 200 गुण, तर पेपर क्रमांक 2 स्वतंत्र सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान म्हणजे STI, STI, ASO आणि PSIचा पेपर 100 प्रश्न आणि 200 गुण। अगोदर कसं होतं, 100 प्रश्न आणि 100च गुण होते, आता फक्त गुण वाढवलेले आहेत, सिलॅबस वगैरे काही चेंज केलेलं नाही आहे। याबाबतची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे याची जी PDF आहे ती आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे। तर पाहूया काय काय केलेलं आहे। तर मित्रांनो, असा आहे हा सिलॅबस, पहा, मराठी 100 गुण आहेत आणि प्रश्नसंख्या 50 आहे। दर्जा मराठी 12वीचा आहे दर्जा मित्रांनो। इंग्रजी 60 गुण आहेत आणि 30 प्रश्न आहेत। इंग्रजीचा दर्जा पदवी आहे आणि मराठीचा 12वीच आहे। आणि सामान्य ज्ञान 40 गुण 20 प्रश्न आहेत। दर्जा पदवीचा असेल सामान्य ज्ञानमध्ये पहिल्या पेपरला। माध्यम मराठी इंग्रजी दोन्ही आहे, याला 1 तास कालावधी। आणि जे दुसरा पेपर आहे हे PSIचा आहे, त्याला 100 प्रश्न आणि 200 गुण। तर सेम हे राज्यकर निरीक्षक याला पण सेम आहे, 100 प्रश्न आणि 200 गुण राज्यकर निरीक्षक। आणि सहायक कक्ष अधिकारी ASOला पण सेम आहे मित्रांनो, फक्त आयोगाने गुण वाढवलेत, जे 100 गुण होते 100 प्रश्नाला त्याचे 200 गेलेत, म्हणजे आता 1 प्रश्न 2 गुणाला राहील। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।